ईश्वराची कृपा आणि तुमच्या लोकांचा साथ की मी आज दारूच्या बालाघाटापासून दूर आहो आणि खूप चांगलं जीवन जगण्याची कोशिश करत आहोत. मी स्वामी सगळ्यात पहिले तुम्हाला जो आज अनामिक मद्यपीने जो मला आज मुख की बोलण्याचा चान्स दिला, कारण की पुष्कळ दिवस झाले मी शेअरिंग केलं नव्हतं आणि ते अभय भाऊ तर बरोबर माझ्यावरती लक्ष असतं का मीटिंग करतात काय, तर त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि जे रवी कांजी आहे जे आहेत त्यांनी मला इथे आज आमंत्रित केलं. मी सगळ्यात पहिले मी त्यांचं धन्यवाद म्हणतो मी, कारण की मी चाहून की मला मीटिंगला वेळ नव्हता राहत, पण आज मला अभय भाऊनी 2-3 दिवसापासून फॉलोअप करू करू म्हणे की चौकशी भाऊ तुम्ही या आणि शेअरिंग करा, तर मला त्यांनी आज बोलण्याची संधी दिली, खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो माझा जो विषय आहे शारीरिक की मानसिक पारिवारिक अस्तव्यस्तता आणि सुधारणा. मित्रांनो माझा जो दारूचा काळ होता हा कमीत कमी माझा 15-20 वर्षाचा माझा दारूचा काळ होता. सुरुवातीला एकदम कमी प्रमाणामध्ये दारू प्यायचा आणि मित्रांनो मी अशा ठिकाणी राहत होतो की मी कल्पना पण करू शकत नव्हतो किंवा आपण लोक पण कल्पना करू शकत नव्हते की माझ्या हातामध्ये दारू येईल, कारण की माझं जे सेवाग्रामला माझं राहणं होतं जे वर्धा जिल्ह्यामध्ये गांधी आश्रमच्या बाजूने बिलकुल माझं घर होतं आणि माझं लहानपण बालपण पूर्ण त्या गांधीजीच्या आश्रमामध्ये म्हणजे त्या सहवासामध्ये गेलं. मी एका गांधी विचार मंथाचा एक व्यक्ती होतो आणि त्यांचे शिबिरामध्ये वगैरे घेऊन जायचं अटेंड करायचे तर गांधी विचारांनी. पण मित्रांनो 11वी 12वी मध्ये असताना पण मी त्याच विचारांनी होतो, पण जेव्हा एक 11वी जेव्हा मी 12वी मध्ये गेलो आणि मित्रांचं असं एक ठरलं की बस चला आपण एक 31st आहे आपण एन्जॉयमेंट घेऊ, आणि मित्रांनो त्यावेळेस माझी जी सुरुवात झाली जी रॉम पासन झाली माझी जसं आणि ते एकदम ते शेतामध्ये पार्टी होती आणि एकदम कडाक्याची थंडी होती, डिसेंबर महिना होता आजही मला तो आठवतो, तिथे नॉनव्हेज वगैरे सगळं काही केलेलं होतं आणि त्या रात्री 8 वाजता बरोबर माझ्या हातामध्ये दारूचा ग्लास आला आणि सगळे म्हणे की योगेश काय नाही होत म्हणे की मी समजत होतो का दारू पिणं खूप वाईट आहे, आणि माझ्या घरासमोर तिथे देशाच्या म्हणजे की देशी दारू वगैरे फेटायची तर मला वाटत होतं की व हे लोक दारू पित असतात आणि एक काहीतरी असं बडबड करत असतात म्हणजे दारू पिणं वाईट होते मला माहिती होतं. पण तो जो मला माहिती हे लोक म्हणे की यार म्हणे हे खूप चांगली क्वालिटीची आहे ते रम आहे पिऊन पा आणि खूप चांगलं वाटतं इथे कडाक्याची थंडी आहे, आणि त्या याच्यामध्ये माझ्या हातामध्ये तो दारूचा पहिला घूट आला आणि तो 31 डिसेंबर मला वाटतं की 95-96 जी कोस्ट आहेत. तर त्याच्यामध्ये असं झालं मित्रांनो की मी जो पहिला पॅक पिला दुसरा पॅक पिला मला काहीच नाही वाटलं आणि यार म्हटलं मला तर काहीच वाटून नाही राहिलं, कारण की ते कडाक्याची थंडी होती. जसे जसे मी 3-4 घूट मारले आणि तिथे जवळपास आम्ही तिथे असा डेग वगैरे लावला होता तिथे म्हणजे त्यावेळेस डीजे साऊंड नाही होता तर आम्ही तो एक नॉर्मली प्रकार आहे की ते साऊंड लावला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही नाचत होतो गात होतो आणि त्या नाचता नाचता कसं बिलकुल माझं बिलकुल मला असं वाटत होतं का यार का दारूमुळे आपल्याला चांगलं नाचता येते, कारण की सगळेजण म्हणे की यार योगेश तू किती चांगला डान्स करून राहिला यार तू तर आधी पण असा कधी डान्स करत नव्हता काही करत नव्हता, आणि मित्रांनो तिथे माझी काही लोकांनी तारीफ केली आणि ती तारीफ मला एवढी हे पडली महागात पडली की जेव्हा जेव्हा पार्ट्या अरेंज व्हायच्या तेव्हा तेव्हा आम्ही जायचं आणि मी हळूहळू मी माझ्या आणि त्याच्यानंतर मला समोरच्या शिक्षणातून मला 12वी नंतर मला नागपूरमध्ये यावं लागलं शिक्षणाला, आणि त्यावेळेस काय झालं की माझ्या हातातनं जे गांधी विचारवंताचे पूर्ण विचार डोक्यातून बाहेर निघाले, मी त्या एका शहरामध्ये राहायला आलो, मी ते खादी कपडे घालणं वगैरे पूर्ण बंद केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी एका शहराच्या वातावरणामध्ये मी राहायला लागलो, माझं शिक्षण पाणी होत गेलं खूप चांगल्या प्रमाणामध्ये, म्हणजे की कधी बाय चान्स सांगितलं त्यावेळेस पॉकेटमध्ये खूप कमी मिळायचं आणि त्यावेळेस मला वाटतं की इंग्लिशची नीप कमीत कमी त्यावेळेस 45-46 रुपयाची नीप व्हायची त्यावेळेस नंबर 1ची नीप, त्यावेळेस पासून की मला किंमत पण माहिती आहे, तर त्यावेळेस आम्ही असे मित्र 10-10 रुपये जमा करून एक एक 2-2 घूट वगैरे प्यायचं. पण अचानक काय झालं मित्रांनो की सगळं 2000 मध्ये की सगळं 2000 मध्ये आणि की त्याच्यामध्ये ते यायला गेलं आणि यायला गेल्यानंतर नंतर एक काय झालं की यायला गेलं की अचानक तिथे माझे वडील तिथे एक्सपायर्ड झाले आणि एक्सपायर्ड झाल्यानंतर की काय झालं की मला वाटलं की तो काय माझा 2003 चा काळ होता तो माझा, आणि 2003 च्या काळात
2003 च्या काळानंतर मित्रांनो हे की माझे एक वडील निघून गेले आणि त्यांचा एक प्रॉपर्टीचा बिझनेस होता. तर प्रॉपर्टीचा बिझनेस होता आणि त्याच्या अगोदर त्यांनी मला पल्सर गाडी वगैरे घेऊन केलेली होती आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा मी माझी एका एज्युकेशन संस्थेमध्ये काम पण करत होतो. आता जेव्हा माझे वडील मरण पावले आणि घरची जिम्मेदारी माझ्यावरती आली आणि माझ्यावरती आल्यानंतर मला त्यांचा प्रॉपर्टीचा बिझनेस सांभाळावा लागला. त्या प्रॉपर्टीचा बिझनेस सांभाळता सांभाळता मित्रांनो घरच्या लोकांना असं वाटलं की बा आता याचा आपण लग्न करून द्या. आणि मित्रांनो मी पहिलीच मुलगी गेली आणि पहिलीच मुलगी मी पसंत केली की मला तुमची मुलगी पसंत आहे. त्यांनी पण माझा पूर्ण गावामध्ये पत्ता काढला नाही म्हणे. व्यक्ती एकदम मस्त आहे म्हणे. त्याचे दोन दोन घर आहेत म्हणे. प्रॉपर्टी छान आहे म्हणे. आणि त्याचं म्हणे तो गांधी विचारवंतासोबत जुळलेला आहे म्हणे. माझं मद्यपान त्यांना माहित काहीच नव्हतं. त्यावेळेस माझं बाय चान्स मी फक्त मी तारुकीत होतो आणि त्याची एक एज्युकेशन ट्रस्ट आहे म्हणे. तर ती त्या लोकांनी म्हटलं का बाबा ठीक आहे मुलगा छान आहे माझं लग्न करून दिलं. लग्न करून दिल्यानंतर मी माझं प्रॉपर्टी डीलिंगचं काम करत होतो तेव्हा माझ्याकडे पैसा यायला लागला. पैसा यायला लागला तर माझा मी त्याच्यामध्ये मी थोडी थोडी दारू पित होतो आणि बायकोला जेव्हा वास यायला लागला तर म्हणे की मी तुम्ही दारू पित असता. मी म्हटलं नाही गं. म्हटलं की म्हटलं मला त्याचा ते लोकांसोबत बसावं लागते उठावं लागते तर मला ते दारू त्यांच्यासोबत प्यावं लागते. आणि त्यावेळेस नशिबाने माझे सौदे पण चांगल्या प्रमाणामध्ये व्हायचे आणि पैसा पण चांगल्या प्रमाणामध्ये यायचा. पैसा यायचा तर मला कारण की मला कोण मला फक्त माझी कोणी जर थोडीशी तारीफ केली की मी एकदम आकाशामध्ये जात होतो. आणि असं करता करता मित्रांनो माझी जी संध्याकाळची दारू कशी दुपारमध्ये आली आणि दुपारची जे माझी दुपारपर्यंत दारू आलेली होती आणि 2008 मध्ये माझी तिथे मला पहिली मुलगी झाली पंचमीच्या दिवशी 9 रात्रामध्ये. मला वाटलं का माझ्याकडे लक्ष्मी आली. आणि मित्रांनो मी खूप खुश होतो का की मी मिसेसला पहिलेच म्हटलं का तू आतमध्ये जा म्हणलं तुला मुलगी होईल म्हटलं आज. पण तिला थोडस नर्वसच वाटलं की नाही बाबा आपल्याला पहिला मुलगा लागत होता. पण मी तिला मी त्यावेळेस इतकं खुश होतो की माझ्याकडे लक्ष्मी आली माझ्याकडे हे आलं माझ्याकडे ते आलं. त्याच्यानंतर त्या रात्री सासूबाई सोबत माझं भांडण झालं कारण की ते एका खेड्या विचारवंताचे होते. मी म्हणलं की हे बघ म्हणलं की माझी बायको म्हणलं एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला आहे. तुमचे म्हणलं हे जे मंत्र जे धागे दोरे हे ते मला पसंद नाही. आणि मित्रांनो त्या सासूला काही सासूकडे पण पैसा मुबलक होता आणि खूप करोडपत्याच्या पण त्यांचे विचार थोडेसे हेच होते की मी इथे धागा बांधतो तिथे धागा बांधतो. मला ते आवडलं नाही आणि ही म्हटलं की बाबा ही इथे आपलं वर्चस्व दाखवून राहिलं मला असं माझ्या मनामध्ये वाटलं. आणि त्यावेळेस मित्रांनो सगळ्यात पहिलं मी तिथे जवळपास एक बंपर दारू पिलो आणि त्या सासू सोबत चक्क भांडून तिला मागून बिलकुल एक दंडा घेऊन तिला मी त्या मारत मारत त्या हॉस्पिटलच्या बाहेर काढलं मित्रांनो. तिथे तिला त्याच्यानंतर जेव्हा माझी दुसऱ्या दिवशी दारू उतरली त्यावेळेस म्हणजे काय झाला म्हणे तिच्या मनामध्ये खुन्नस होती का नाही. पण की बा पहिली डिलिव्हरी झाली तर मुलगी आपल्या घरी जाईल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा ती तिथे गेली त्यावेळेस तिने बिलकुल असे बिलकुल उपाय केले की ती मला चिडवायची. मी तिथे जायचं तिथे त्याच्यानंतर माझं प्रमाण एवढं दारूमध्ये विलीन व्हायला लागलं आणि मी डुबायला लागलो मी. आणि कसं तरी मी तिला आणि ते म्हणे की नाही म्हणे आम्ही मुलगी आता पाठवत नाही म्हणे. आणि म्हणे तुम्ही म्हणे दारू पिता आणि आमचं तुम्ही अपमान केला हे केलं ते केलं. मित्रांनो मी माझ्या घरच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन गेलो. फॅमिलीला घेऊन गेल्यानंतर कसं तरी समजवत आम्ही तिला तिथून बाहेर काढलं. पण त्याच्यानंतर पण मित्रांनो माझा दारूचा ग्राफ कमी नाही झाला. पहिली मुलगी झाली मला समाजातले सगळे लोक समजावे की नाही यार योगेश म्हणे तू दारू नको पिऊ म्हणे तू दारू पिल्यानंतर तू खूप छान व्यक्ती आहे म्हणे. पण मित्रांनो माझा दारूचा ग्राफ वाढत गेला. मुलगी पण 2.5-3 वर्षाची झाली होती. मी फक्त माझ्या घरच्या लोकांना मी एकच म्हणतो का मी तुमचं पूर्ण करून राहिलो ना तुम्हाला काही ते कमीपणा येत आहे का. पण कमीपणा येता येता मित्रांनो एक अशी गोष्ट झाली माझ्यामध्ये की मी माझ्या मुलीला सगळ्यात मोठ्या मुलीला सीबीएसई पॅटर्न मध्ये टाकलं. जेव्हा की तिथे मी तिला आरटी मधला फॉर्म भरून पण तिला मी टाकू शकत होतो. पण माझ्या घरच्या लोकांना म्हटलं का मी का भाकरे आहो का म्हटलं की बाबा मी त्या मुलींना त्या आरटीचा फॉर्म भरायला जाऊ हे करायला जाऊ ते करायला जाऊ. मी त्या प्रक्रिया काही केल्या नाही. आणि मित्रांनो मी तिथे जी सीबीएसई जी हायर प्रमाणामध्ये मी फीस भरत गेलो. पण त्याच्यानंतर आजच्या तारखेमध्ये मित्रांनो माझा जशी जशी मुलगी मोठी होत चालली होती तसतशी माझा आणि की माझी बायको जवळपास माझे 6-8 महिन्यामध्ये तिच्यासोबत काही ना काही वाद व्हायचे आणि ती आपली माहेरी जायची तिथे पुन्हा 3-4 दिवस राहायची. मी परत समजावायला जायचं परत यायचं हेच माझं चक्र चालू आलेलं होतं. आणि मित्रांनो 2012 मध्ये
2012 मध्ये माझी जी पारी जी माझी अस्तव्यस्तता म्हणजे माझी थोडीशी बिघडली होती, कारण की माझा कारण की मी 2-4 सेक्टर मध्ये मी काम केलं होतं. मी ऍज अ मार्केटिंग मधून ती एक मार्केटिंगचं स्किल माझ्यामध्ये असल्यामुळे काय होतं की माझ्याकडे एज्युकेशन संस्था पण होती, त्याच्यानंतर माझ्याकडे जवळपास मी इन्शुरन्स सेक्टर मध्ये पण मी काम केलं होतं, त्याच्यामध्ये मी ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होतो. तर त्याच्यामुळे माझा पैशाचा ग्राफ चांगला व्हायचा आणि मला समोर टार्गेट ठेवून मी काम करत होतो, कारण की मला जर एवढं जर अचीवमेंट करायचं तर मी पूर्ण जगाला आनापना लावून मी पूर्ण माझा टार्गेट कम्प्लीट करत होतो. आणि त्या अचीवमेंट ज्याच्यामध्ये मी एवढ्या याच्यात जात होतो की नाही आपण कुछ ना कुछ जितली आहे. पण तो त्यावेळेस दारू पण मला मदत करत होती आणि मला भांडणामध्ये काय होतं की मला खोटं बोलणं पसंत नव्हतं. तर बायकोसोबत माझे तिथे थोडे थोडे छोटे मोठे झगडे व्हायचेच आणि छोटे मोठे झगडे होता 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 मित्रांनो असा मनस्ताप आणि अशी परिस्थिती निर्माण करून टाकली होती मी की मी त्यांना जगणं पण मुश्किल करून टाकलं होतं. आणि 2011-12 मध्ये जवळपास माझा भाऊ पण एक दारूनी त्याला तो अटॅकनी मरण पावलेला होता आणि एक समाजामध्ये एक वातावरण झालं होतं का हे जवान जवान पोरं चालले आहेत आणि ह्या योगेशचं दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर मित्रांनो माझ्या घरचे लोक माझ्या बहिणी माझे सासरे माझी सासू माझे इकडे तिकडे माझा इलाज करायला लागले. त्यांना जिथे कुठे पण मेसेज भेटायचा की बाबा या महाराजाकडे दारू सुटते ते मला पटकन घेऊन जात होते. आणि घेऊन जाता जाता मित्रांनो मी फक्त तिकडनं 2-4 दिवस चांगलं राहायचं तरी पण माझा दारूचा ग्राफ वाढतच होता. ह्या दारूच्या याच्यामध्ये माझ्या साळ्यासोबत माझे चांगले संबंध नव्हते. त्याच्यानंतर माझा म्हणजे मी दारू कारण की मी एवढा हुशार व्यक्ती होतो का मला समजा त्यांच्याकडून जर काही काम काढायचं राहत होतं किंवा काही जर डिमांड करायची असली असती तर मी मित्रांनो मी 5-5, 6-7 दिवस दारू नव्हतो की मी त्याच्यासोबत गाय म्हणून राहत होतो. आणि गाय म्हणून राहतात त्यांना वाटतं का नाही बाबा आता आपला जवाई दारू न पीत. पण मित्रांनो त्याच्यामध्ये माझं प्रमाण खूप अति झालेलं होतं आणि मी त्याच्यासोबत मी लपून दारू प्यायला लागला कारण की मला 2011-12 पासून मला बीपीचा वगैरे त्रास व्हायला लागलेला होता आणि शारीरिक पूर्ण एवढं थकलेलो होतो. त्याच्यानंतर मित्रांनो 2011-12 मध्ये काय झालं की माझ्या हातामध्ये जी दुपारची दारू ती एकदम सकाळमध्ये यायला लागली. आणि मित्रांनो मला जे मी रात्री दारू पित होतो तर ती रात्री दारू पिल्यानंतर मला बिलकुल सकाळी 5 वाजता जाग यायचा आणि 5 वाजता जाग आल्यानंतर मी त्या पगल्यासारखं त्या पंख्याकडे पाहायचं याच्याकडे पाहायचं का कधी कधी 7 वाजता कारण की मला आमच्याकडे नागपूरमध्ये त्यावेळेस सकाळी 7 वाजता बार खुलून जात होते ऑफिशियली तर तेवढं काही हे नव्हतं. मग मी सकाळी उठून त्या 7 वाजता म्हणजे मी 7 वाजेची मी वाट पाहत होतो चक्क त्या बिलकुल त्या गादीवर इकडली मान तिकडे तिकडली मान इकडे कधी 7 वाजते बरोबर 6 वाजले का बरोबर मी नित्य नियमाने मी मस्त उठत होतो आपल्या संडासला जात होतो. घरचे लोक म्हणे का चहा पी फक्त मी घरच्या लोकांच्या समाधानासाठी चहा मांडत होतो आणि चहा मांडताच फक्त आता घरच्या लोकांना चहा मांडल्यानंतर तो कपामध्ये चहा ठेवायचा घरच्या समोर म्हणलं की मी चहा पित आहो पण मी तो चक्क चहा मी तो फेकून देत होतो. फेकून दिल्यावर पुन्हा तिथे पाणी प्यायचं मस्त जिथे एक पेंटोप्रोझोलची जी गोळी राहते ती गोळी मी याच्यासाठी घेत होतो का त्यांनी आपल्याला ऍसिडिटी नाही होत कारण की दारू पिल्यावर एकदम ऍसिडिटी वाढते तर ती ऍसिडिटी नाही होत. आणि मी मस्तपैकी बिलकुल घरचे लोक कुठे मी म्हटलं की बाबा मला थोडस एखाद्या पॉलिसीवाल्याकडे जायचं आहे आणि त्या याच्यामध्ये मी सकाळी 7 वाजता बिलकुल मस्त बिलकुल त्या बार मध्ये जायचं आणि तिथून 9-9:30 वाजेपर्यंत कारण की आमच्याकडले वाईन शॉप खुलते त्यावेळेस वाईन शॉप खुलत होते 10:30 वाजता. त्याच्यानंतर जी माझी चक्री चालू राहत होती आणि जी माझं म्हणजे सकाळचा टायमिंग त्याच्यानंतर 10:30 टायमिंग त्याच्यानंतर घरी आलो का पुन्हा मग बडबड करणं हे करणं ते करणं बायको आणि आई परेशान राहत होते. मी म्हणतो का तुम्हाला काही कमी आहे का कारण की मित्रांनो मी जेवढे पण पैसे कमवून आणतो तेवढे मी माझ्या बायकोकडे देत होतो आणि ती मला हळूहळू रोज 500-600 रुपये द्यायची कारण की ती पण म्हणे की तिला माहित होतं का हा व्यक्ती दारू पिल्यावर भूत आहे आणि तिला एवढं माहित की तिला एवढं माहित पण ती रागारागाने कधी शिवागाळी करायची हे करायची ते करायची पण तरी पण ती मला पैसा देत होती. मी म्हणतो त्या बापाचा पैसा आहे का हा पैसा माझा आहे मी कमवला आणि मी एवढा हुशार व्यक्ती होतो की त्याच्यामध्ये माझ्या पारिवारिक संबंध तर माझे ओढत चालले होते. आणि शेवटी शेवटी एक अशी गत आली मित्रांनो की त्याच्यामध्ये माझीवाली अनमॅनेजेबिलिटी म्हणजेच की माझीवाली मी त्याच्यामध्ये माझं जे नैतिकतेचं अदनपतन एवढं वाढलेलं होतं की मी त्या दारूसाठी आईला सुद्धा मी आईच्या अंगावर सुद्धा मी हात उचलायचा. त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर बायको आणि कारण की माझ्या घरी आता पण आणि पहिले पण माझ्या आईचा आणि माझ्या बायकोचं खूप पटत असते. जेव्हा की काहीच्या घरी सासू आणि सुनेचं पटत नाही पण त्या दोघी एवढ्या चांगल्या राहते का त्या एका साईडनं दोघी जणी राहतात आणि मी एकटा राहतो.
तर मी म्हणलं की मी माझ्या आईला म्हणलो तू माझ्या बायकोला मोहिनी टाकली, हे केली ते केली, तू तिला आपल्या वॉश मध्ये केलं, असं केलं तसं केलं, पण मला त्यावेळेस समजत नव्हतं आणि मी त्याच्यासाठी मी माझ्या आईसोबत भांडणं करायचे आणि गाडी मी घरी एकटाच करता धरता होतो मित्रांनो, आणि आईला पण तेवढं काही व्यवस्थित म्हणजे काही फक्त एक साधारण 800-1000 रुपये पेन्शन तर काही येत होती, पण मी फक्त माझं एकच काम होतं का दारू पुरता आपला पूर्तता करणे, कमवणे, पैसा संपला का पुन्हा 5-7 दिवस चांगला राहणे, पैसा कमवून आणणे, कारण की माझी एज्युकेशन संस्था पण होती तर त्याच्या कारणाने मी प्रत्येक शाळेमध्ये जायचं, तिथे एक्झाम घ्यायचं आणि यायचं आणि आपला महिन्याचा कोटा 50-60 हजाराचा जमला का बिलकुल चिक्का भरायचा। तर मित्रांनो 2014 पर्यंत चाललं, बायको कमीत कमी त्या 10 वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी 40-50 वेळा माहेरी गेली आणि मी माहेरी करून मी आणलं मी। पण मित्रांनो 2013-14 मध्ये मी दारू पासून एवढं थकलो होतो का मी मरणाच्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेलो होतो, मला शुगर माझी 350 व्हायला लागली, सगळ्या गोष्टींनी माझं अस्तव्यस्त जीवन झालेलं होतं आणि फॅमिलीमध्ये पण मी पूर्ण नाहीसा होऊन गेलेलो होतो। पण माझी 2014 मध्ये एवढी म्हणजे की माझी स्वतःची जेवढी फाटली तास आलं म्हणलं योगेश तू या मला, कारण की मला 2011 मध्ये पण एक मुलगी झालेली होती आणि मी डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन मी डायरेक्ट बायकोचं ऑपरेशन करून टाकलेलं होतं की मला याच्यानंतर काही पाहिजे नाही बा। आणि 2 लक्ष्मी होत्या, मला सगळेजण समजव की यार तुला योगेश म्हणे 2 चांगल्या लक्ष्मी आहे, हे आहे तुझ्या पोरी मोऱ्या सुंदर आहे, हुशार आहे, चांगल्या शाळेमध्ये शिकून राहिल्या, तू असं जर वागशील तर त्याचं समोरचं जीवन कसं होईल। आणि मित्रांनो मला ज्यावेळेस 2014-15 मध्ये असं वाटायला लागलं होतं माझ्या स्वतः मने की बा मी माझ्या मुलांचं पण लग्न पाहिजे का नाही, मला असं त्यावेळेस माझ्या अशा मनामध्ये विचार यायचे आणि त्या विचाराने मी पुन्हा दारू प्यायला लागायचं का यार झालं आपलं आता आपलं म्हणजे की पूर्ण आपला लाईफ डिसेबल झाला आणि मी दारूवरती पूर्ण अवलंबून केलेलो होतो आणि पूर्ण थकलो होतो। आणि मी माझ्या घरच्या लोकांना म्हटलं का मला तुम्ही कुठेतरी घेऊन चालला, कारण की घरचे लोक म्हणाले केलं आहे घातलं आहे हे केलं आहे ते केलं आहे, ते मला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे। पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर काय व्हायचं माझ्यासोबत की मी त्यांना स्वतःहून सरेंडर झालो माझ्या घरच्या लोकांसमोर की मला आता कुठेतरी तुम्ही मला वाचवा आणि कुठेतरी घेऊन चला। तर मला ते आमच्या इथे नागपूरवरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे चिमूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे मला ते तिथे घेऊन गेले एका महाराजाकडे आणि त्या महाराज आधीच माझी पूर्ण स्टोरी त्या महाराजाला यांनी सांगितली आणि हे बिलकुल तिथून हटले। महाराज म्हणे मला तू एवढे दाणे टाक तेवढे दाणे टाक, त्यांनी माझ्या आता गहू का दिले हे का दिले, त्यांनी मला एक एक अनमॅनेजेबिलिटी सांगितली की बा तुझ्या जीवनामध्ये असं झालं तसं झालं, मला वाटलं झालं महाराज खराब बोलून राहिला माझं भविष्य याला पूर्ण माहिती आहे। महाराज म्हणलं तुम्ही काही करा मला दारू सोडण्याची इच्छा आहे, मी त्याच्याकडे पूर्ण सरेंडर झालो मित्रांनो। त्यांनी मला ते 21 दिवस त्यांनी मला ते 6 महिन्याची पूजा सांगितली, सकाळी उठून त्या सूर्याला पाणी टाकायचं, असं करायचं तसं करायचं, बजरंगबलीच्या मंदिरात जायचं, मी तशी तशी ऍक्शन करायला लागलो आणि तशी तशी ऍक्शन करताना माझ्या 7-8 दिवसांमध्ये मी चांगलं जेवण खावण करायला लागलो। पण 15 दिवसांमध्ये माझा मी होश म्हणलं म्हणजे की मला काय करायचं आणि काय नाही मला चांगलं वाटायला लागलं, करता करता लोकांचा विश्वास माझ्या घरच्या लोकांचा विश्वास पण आला का नाही बाबा या महाराजाचा असर काही ना काही या व्यक्तीवर पडला। पण मला घरचे लोक म्हणे का आता जर दारू पिली तर महाराज असं म्हणते म्हणे का तुम्ही ज्या ग्लासामध्ये दारू प्याल त्याच्यामध्ये तुमचा नाक देवता येईल, तर खाली ते एक माझी पुन्हा फाटली होती आणि पुन्हा मी थकलो होतो। तर मित्रांनो त्यावेळेस मी दारूपासून 1.5 वर्ष मी दारूपासून दूर होतो, त्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये मी जे जीवन म्हणजे मी एका महाराजाच्या विल पॉवर होती मी जे जीवन उद्भवलं नव्हतं किंवा एवढं माझ्या जीवनात होईल मी कधीच विचार केला नव्हता, कारण की त्याच्यामध्ये मी माझं स्वतःच ऑफिस घेतलं, माझ्याकडे 4 नोकर चाकर होते, त्याच्यानंतर मी माझी स्वतःची कार घेतली, सगळं माझ्या मी पूर्ण प्रगतीशीलावरती लागलेलो होतो। पण मित्रांनो काळाचा भोग असा का माझं 1.5-2 वर्ष माझं खूप चांगलं गेलं, त्याच्यानंतर काळाचा भोग असा आला माझ्या समोर की त्याला काही सांगता नाही येत। आणि माझ्याकडे जवळपास एक माझी स्वतःची मैत्रीण येत होती, ती माझ्या परत जीवनामध्ये आली, ती माझं लहानपणचं प्रेम होतं मी विसरून गेलो होतो, पण अचानक तिची आणि माझी भेट झाली आणि त्यावेळेस मी ऐकलं की बा त्यावेळेस मला असं माहिती पडलं की तिचे हजबंड स्मरण पावले आणि त्याच्यानंतर मला तिने एक आशा दिली की बा मी तिला आशा दिली का ठीक आहे मी तुला काय पण मदत लागेल तर
करिअरपर मित्रांनो, त्या मदतीचं रूपांतर आणि त्या मदतीचं रूपांतर कशात जाऊन पोहोचलं मला ते माहिती नाही. कारण की मी दारूपासून दूर होतो आणि खूप चांगलं आहे, आणि आपलं कार मेंटेन वगैरे, ड्रायव्हर वगैरे सगळं मेंटेन करत होतो, आणि एक खूप चांगल्या वळणाकडे मी चाललो होतो. पण त्या काळाच्या भोकी तो चारित्र्य दोष माझ्यामध्ये आला, आणि त्या चारित्र्य दोषामध्ये हळूहळू करता करता तो रोग माझ्या कसा घरापर्यंत येऊन पोहोचला, माझ्या घरच्या लोकांना माहिती झालं, सगळं झालं, त्याचे बाहेर संबंध आहे, हे आहे, ते आहे. तर माझ्या घरच्या लोकांना माहिती, बायकोनी त्यावेळेस म्हणे की मला दारू तुम्ही पित होते तेव्हापर्यंत ठीक होतं. पण मला तिला एकदम अनकॉन्शियस वाटलं का बाबा, मला माझ्या मी ज्या व्यक्तीवर एवढ्या वर्षाचा विश्वास ठेवला आणि त्यानं माझ्यासोबत असा अन्याय केला, तर मित्रांनो माझे तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भांडणं व्हायला लागले. आणि त्या भांडणामध्ये पुन्हा दारू कशी माझ्या हातामध्ये आली मला ते पता नाही चालला. आणि पता नाही चालल्या कारणाने मित्रांनो, मग मी मुंबईमध्ये माझ्या ऑफिशियल कामासाठी यायचं, माझ्या बिझनेससाठी यायचं, आणि तिथे मग मी डान्स बार मध्ये जायला लागलो. तुमच्या त्या सीबीडी बेलापूर मध्ये मी तिथे मी नेहमी येत होतो. त्याच्याच बाजूने माझं हॉटेल राहत होतं, बिलकुल वॉकिंग डिस्टन्स वरतीच माझं तिथे त्या डान्स बार मध्ये मी जात होतो. त्याच्यानंतर त्या तिथे त्या नर्तिकी येत होत्या, माझ्या समोर नाचत होत्या. पण जास्त पैसे तिथे बारचे ते एक एक पॅक 800-800, 500-500 रुपयाचा असल्यामुळे मी आधीच माझ्या रूम मध्ये मी माझ्या हॉटेलमध्ये दारू पिऊन मी तिथे जात होतो. आणि तिथे फक्त एक नावाखाली 2-4 पॅक पित होतो. पण त्याच्यामध्ये माझं मद्यपान पुन्हा वाढलेलं होतं. आणि त्यावेळेस अनमॅनेजेबिलिटी म्हणजे माझं पूर्ण जीवन पूर्ण मी हळूहळू माझा दारूचा ग्राफ तिथे वाढायला लागला. त्यानंतर मी नागपूरमध्ये आलो होतो मित्रांनो, जेव्हा माझ्या हातामध्ये दारू आली तर माझ्या सोबतचे जे राहणारे जे कर्मचारी ते माझ्या तिथे ऑफिसमध्ये पूर्ण ते खापे करायला लागले. सर ते इकडे तिकडे राहतात, आणि त्याच्यामध्ये माझ्या शाळेच्या एक्झामसाठी माझी शारीरिक एलर्जी अशी व्हायची का बा, मी कुठल्या शाळेमध्ये गेलो तर माझं दारूशिवाय काम नव्हतं. कारण की जे माझी पहिली जे अस्तव्यस्तता झालेली होती तशी माझ्या घरी पण अस्तव्यस्तता झाली होती. आणि त्या समोरच्या व्यक्तीला पण माहीत पडलं का याच्या घरी माहीत पूर्ण झालं. माझ्या घरचे लोक त्यांच्या घरी गेले, तिला मारलं, झोडलं, सगळं केलं. पण त्याच्यानंतर मला असं वाटत होतं का, तुम्ही कायले तिच्या घरी जाता, कशाला तुम्ही तिला त्रास देता, आता आमचं काहीच नाही. मी लपवत होतो पण तरी पण माझं कुठून ना कुठून माझ्या त्या भावनाचा सेक्स माझा जागवत होता. आणि मी त्या सेक्सच्या खातीर मी माझ्या घरच्या बायकोला पण पूर्ण विसरून गेलो होतो मित्रांनो. आणि शेवटी त्या अचानक काय झालं का, माझ्या सासूरवाडीमध्ये त्यांनी जमीन विकली आणि त्यांच्याकडे 1 करोड रुपये आले. तर 1 करोड रुपये आल्या कारणानं मग माझी ही अस्तव्यस्तता चालू होती. अचानक मी एक दिवस तिकडे त्यांच्या महालक्ष्मीच्या प्रोग्रामला गेलो आणि तिकडनं आलो पुन्हा एका महाराजा. कारण की त्यावेळेस तरी पण माझे घरचे लोक प्रयत्न करत होते साला हा म्हणे की दारू तर पितेच पिते, याच्यानंतर याले बाहेरचे पण संबंध आहे, माझ्या शाळेच्या पण माझ्या सासूच्या सगळ्याच्या लक्षात आले. तर शेवटी त्यांनी एक आणि शेवटी माझे ते शाळे एक दिवस मी खूप दारू पिऊन होतो. आणि खूप दारू पिल्यावर माझ्या जीवनाची अस्तव्यस्तता पूर्ण झालेली होती. तेवढ्या याच्यामध्ये माझं ऑफिस गेलं होतं, नोकर चाकर गेले होते, सगळं माझं पूर्ण मी धुईला मिळलेलं होतं. आणि जवळपास 30-35 लाखाचं कर्ज पण माझ्या अंगावरती झालेलं होतं. कारण की दारूमध्ये मी काय करत होतो, कोणते निर्णय घेत होतो, कोणते डिसिजन घेत होतो मला काहीच नव्हतं माहिती. आणि त्याच्यानंतर माझा कर्जाचा ग्राफ माझा वाढायला लागला, माझी शारीरिक माझी पारिवारिक अस्तव्यस्तता पूर्ण व्हायला लागली होती. कारण की माझी लहान मुलगी तर लहानच होती, पण मोठ्या मुलीला पूर्ण समजायला लागलं का आपला बाप कोणत्या धरतीचा आहे. तर आणि सासूरवाडीमध्ये पैसा आला, तर त्याच्यामुळे त्या लोकांनी म्हटलं का बा, आता त्याच्यानंतर माझे शाळे एक दिवस आले, त्याच्यासोबत माझे मारणं झगडणं पूर्ण झालं मित्रांनो. आणि ते तिला घेऊन गेले, ते तिला घेऊन गेल्यानंतर मी तर मग त्यावेळेस एक असा विचार केला की आता माझी बायको पण गेली म्हटलं झाले, माझे आणि जिच्यासोबत माझे संबंध होते तिच्यासोबत पण माझं खूप कमी बोलणं चालू झालेलं होतं. त्याच्यानंतर मी असं रात्री म्हणजे मी एकांतवास मध्ये पूर्ण केलेलं होतं. आणि एकांतवास मध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय झालं की माझी बायको पण गेली. त्याच्यानंतर बायको गेल्यानंतर मित्रांनो मी ते 10-15 दिवस मी चक्क बिलकुल त्या देशी दारूच्या कमीत कमी 50-60 बाटल्या घरी आणून ठेवल्या मी. आणि घरी आणून ठेवता ठेवता आता म्हटलं की बस सध्या शेवटी एकच विचार केला का आता ह्या एवढा बाटल्या दारू प्याव आणि मरून जाव. कारण की बायको गेली, कर्जबाजारी झाले, व्याजवाल्याचे पैसे, याचे पैसे, त्याचे पैसे, नोकर गेले, ऑफिस गेलं, आता आपल्या हातामध्ये राहिलं काय म्हटलं. पण शेवटी एक दिवस मित्रांनो एक ईश्वराची कृपा झाली की माझ्याकडे अल्कोहोलिक अनॉनिमसचे 2 मेंबर आले. आणि त्यांनी मला एकच विचारलं का तुमची दारू प्यायची इच्छा आहे का, मी खूप पिऊन होतो. तर म्हणे की मी पूर्ण आता म्हणलं आता तुम्ही म्हणलं अंडित झाले, पंडित झाले, देव झाले, आता तुम्ही कोण आहे.
ते चालले गेले, त्यांना वाटलं का आता हा व्यक्ती एकांतवासामध्ये आणि याचं जीवन काही दिवसापुरत तर फक्त मर्यादित राहिलंय. तर त्यांनी एकदा म्हटलं की काकू म्हणे तुम्ही यांना म्हणे कुठेतरी कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. कविता माझ्या घरच्या माझ्या आईने तिच्या पण जवळ पैसे नव्हते काही नव्हते मित्रांनो, तिने कसं तरी मला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे दोन चार लोक आले आणि ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्या हॉस्पिटलमध्ये मला माझे हातपाय बांधले, मला हॅलोसेसचे प्रॉब्लेम, मी त्या मला 3 दिवस मी सारखं तिथे बडबड करत होतो, आजूबाजूच्या लोकांना मी तिथे मारत होतो की हे माझ्या सासू हे म्हणजे बाजूची बाई मला सासू दिसायची, तिच्या मागे मी धावायचो. तर माझ्या त्या डॉक्टरने पूर्ण हातपाय बांधून टाकले, इंजेक्शन दिले मला हॅलोसेन्स ते वगैरे सगळे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागलेले होते आणि मी पूर्ण याच्यामध्ये गेलो होतो, पूर्ण विड्रॉल मध्ये होतो मी. तर मित्रांनो कसे तरी माझे विड्रॉल बरोबर झाले आणि मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला माझ्याकडे अल्कोहोलिक अनिमसची पुन्हा दोन की ते सगळे प्लॅन मध्ये होते का याला आता मीटिंग मध्ये आपण कसं घेऊन जायचं. आणि मित्रांनो मला 2 ऑक्टोबर 2019 मध्ये मित्रांनो मी तिथे अल्कोहोलिक अनिमसच्या मीटिंग मध्ये आलो आणि मित्रांनो तो माझा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी मी जसं तिथे ऐकलं आणि समोर बसलो मला समजलं काहीच नाही, पण मला इथे फक्त माझे कितीतरी दिवसांनी मला एवढे लोक दिसले आणि माझ्यासोबत ते बोलत होते चालत होते. असं करता करता मित्रांनो मला मला एक महिनाभर मला मी मला प्रार्थना पाठ करायला मला 1 महिना लागला. हे देवा हे देवा हे देवा मला का करून राहिलो काही समजत नाही, फक्त मी मीटिंगला जात होतो. मला हे बांधव मला 5 ते 6 दिवस माझ्या घरी आले, मला ते घेऊन जात होते येत होते, काहीतरी फुटली होती म्हणून मी त्या मीटिंग मध्ये जात होतो. मला तिथे 90 दिवस सांगितले, तू म्हणे योगेश 90 दिवस म्हणे आपला प्रोग्राम कर आणि प्रोग्राम केल्यानंतर म्हणे तू आपलं हे कर. तर म्हणजे तू आपले 90 दिवस काय मित्रांनो मी माझे कसे तरी 90 दिवस काढले आणि 90 दिवसानंतर मी माझा स्पॉन्सर पण मी त्याच्या अगोदर मी माझा स्पॉन्सर पण केला. जेव्हा मी माझ्या स्पॉन्सरला सांगितलं का म्हणलं आणि जेव्हा मी माझ्या स्पॉन्सरला सांगितलं की माझं म्हणलं की बायको पण गेली आहे नोकर चाकर गेलं ऑफिस गेलं माझ्यावरती 25-30 लाखाचं 30-35 लाखाचं माझ्यावरती कर्ज आहे तर कसं आहे. तर म्हणजे तू सगळं व्यवस्थित होईल तू फक्त आपला प्रोग्राम कर. तर मित्रांनो मी प्रोग्राम करत होतो थोडा थोडा मी माझी शारीरिक मी माझे मी शारीरिक आर्थिक मानसिक व्यवहारिक पूर्णपणे मी पूर्ण फ्रंटने मी पूर्णपणे डॅमेज होऊन आलेला व्यक्ती होतो. त्याच्यानंतर माझ्या वस्तीमध्ये पण माझ्यासोबत काहीच बिलकुल हे नव्हतं आणि माझ्या फॅमिलीमध्ये तर बिलकुल असे बिलकुल कटुकट काम होतं म्हणजे माझ्यासाठी बोलायला पण तयार नव्हती. मित्रांनो माझ्या ते मुली म्हणजे माझ्या मुली ते मी ज्या शाळेमध्ये टाकल्या त्या 25 किलोमीटर पासून ते त्यांना रोज स्कॉर्पिओ गाडीने आणायचे नागपूरमध्ये 2 शाळे त्यांना नेऊन देत होते, रोज त्यांना अपडाऊन करत होते, पण ते माझ्यासमोर ते पाठवायला तयार नव्हते. मला स्पॉन्सर म्हणे की तू 90 दिवस कर म्हणे आणि मग तू त्यांना जाऊन भेट म्हणे. मित्रांनो मी 90 दिवसानंतर मी माझ्या फॅमिलीकडे गेलो आणि माझ्या सासूबाई समोर हात जोडले सगळं जोडलं की म्हटलं माझ्या हाताने चुकी झाली आहे बघ पण मी आता व्यवस्थित आहोत माझी फॅमिली मला द्या. तर त्यांनी नकारात्मक विचार दिला आणि त्यांनी काही पाठवलं नाही, पण मी माझ्या ईश्वराची मी रोज ईश्वराला प्रार्थना करत होतो का देवा माझ्या हातून ज्या चुका झाल्या आणि मी हळूहळू माझं मी काम करायला लागलो आणि पैशाने पण मी आणि त्यावेळेस कोरोनाचा काळ आला, कोरोनाचा काळ एकदम मार्च एप्रिल मध्ये आला आणि माझ्या जो माझ्या शाळेचे समर कॅम्प वगैरे होते माझे सगळे प्रोजेक्ट बंद पडलेले होते आणि अचानक एक एप्रिल मध्येच माझ्याकडे मे जून मध्ये एक चांगला कन्सेप्ट आला आणि मी म्हटलं की आता आपल्या शाळा तर बंद आहे आता आपण करणार काय, कारण की माझ्या फील्डचे सगळे लोक अस्तव्यस्त झालेले होते. पण त्या ईश्वराने मला एक बिझनेस दिलेला होता, तो बिझनेस मी शिकत शिकत केलो मित्रांनो आणि शिकता करता करता माझे असे 8-9 महिने निघाले. आणि जेव्हा माझा 2 ऑक्टोबरला जेव्हा माझा बर्थडे आला तेव्हा मला असं वाटलं का आता तरी माझी फॅमिली येईल. मी माझ्या परीने ऍक्शन करत होतो जाणवलं की मी माझ्या मुलांना मी दुरून पाहत होतो पण बिलकुल त्या माझ्या जवळ नव्हत्या अशा येत, पण मी लहान मुलींचा बर्थडे त्याच्या शाळेमध्ये चॉकलेट घेऊन जाणे हे केले मी माझ्या आणि मी माझा ऍक्शन करतो. स्पॉन्सर म्हणे की तू योगेश फक्त ऍक्शन कर बाकी आणि ईश्वराची मदत घे. तर मित्रांनो मी माझ्या मी मिटिंग करत करत गेलो मी आणि जेव्हा मला जागृती ग्रुपमध्ये जेव्हा मला ऑनलाईन मिटिंगचा चान्स आला घ्यायचा आणि मी त्या पूर्ण लॉकडाऊनवर मी पूर्ण मीटिंग केल्या, मीटिंग स्वतः घेत होतो, विषय ठरवत होतो, त्याच्यासोबत बोलणं आणि मला जे आवडीचे विषय जे राहत होते मी ते ठेवत होतो आणि कारण माझी पारिवारिक अस्तव्यस्तता खूप भयंकर होती, त्याच्यानंतर माझी आर्थिक पण माझं खूप भयंकर होतं. तर त्याच्यानंतर मी माझं काम करत गेलो करत माझा पहिला बर्थडे झाला,
पहिला बर्थडे झाल्यानंतर माझी मिसेस माझ्या बर्थडेला पण नाही आली आणि कोणीच नाही आलं आणि मला थोडस बेकार वाटलं का कमीत कमी हे माझ्या बर्थडेला येईल तरी. आणि मी पहिलं मेडल मी माझ्या दोन आईच्या हाताने घेतलं मी, आणि मेडल घेतल्यानंतर मला स्पॉन्सरने एकच शब्द म्हटलं का बा याच्यानंतर तुझे दिवस निघेल. आणि मित्रांनो माझा मी आता मी ज्या माझ्या शाळेचा पूर्ण कन्सेप्ट पूर्ण बंद होता, माझ्या शाळा पूर्ण टोटल बंद होत्या त्या लॉकडाऊन मध्ये, पण ईश्वराने मला एक जे काम दिलं होतं मी ते काम करायला लागलो आणि त्या कामातनं मिळकत मला एवढ्या प्रमाणामध्ये व्हायला लागली की मी फक्त ईश्वर जे बी मला दिल ते मी त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड राहत होतो. आणि ईश्वराच्या मदतीने आणि एक इमानदारी जी हॉनेस्टी फक्त आपण ठेवली का आपण आतापर्यंत लोकांना खूप चुईता बनवलाय, पण याच्यानंतर तर तुला हे ईश्वराने खूप चांगलं जीवन दिलेलं आहे, एक मोफत लाईफ दिलं. मी त्यावेळेस असा विचार केला की बायको आली नाही तरी चालेल पण मी दारूला हात लावणार नाही, मी हा कठोर निर्णय घेऊन टाकला होता. आणि मित्रांनो माझा पहिला बर्थडे गेला, माझ्या सासूबाईमधले मला नोटीस द्यायचे हे करायचे ते करायचे, पण मी ईश्वराला एकच हात जोडतो. माझ्या एल मेंबर सोबत पण मी त्यावेळेस बोलत होतो, सगळ्या गोष्टी करत होतो. आणि असं करता करता मित्रांनो व्हॅलेंटाईनचा दिवस आला की मला त्यांच्याकडनं मेसेज आला की बाबा आम्ही का की ते माझी पूर्ण माहिती काढत होते, त्यांना हा पण शक होता की बा हे त्यांची जी दुसरी जी होती हे तिच्याकडे जाते का, पण तिकडनं त्यांना पूर्ण पॉझिटिव्ह हे आला की बा आता तेव्हा त्यांना पूर्ण कल्पना आली का नाही आता सगळं बंद आहे आणि हा चांगला मीटिंग करून राहिलेला आहे, काही प्रमाणामध्ये पैसा पण कमवून राहिलेला आहे आणि खूप चांगला आहे आणि आता ठीकठाक आहे बघ. तर मला मेसेज आला की बा आम्ही पाठवतो. तर मी जाणं ते 14 फरवरी जी आता जी गेली तेव्हा ती माझ्या घरी आली 2021 मध्ये. आणि त्याच्यानंतर घरी आणता आणता जवळपास त्याच्यानंतर जे पारिवारिक जीवन मी जे जगायला लागलो तर माझ्या मुली पण माझ्यासोबत जवळ नाही यायच्या काही नाही यायच्या, लहान मुलगी तर येत होती पण मोठ्या मुलीला समज माहित होतं का आपला बाप, पण तरी पण ती आली ती. त्याच्यानंतर मी माझ्या स्पॉन्सर सोबत गोष्टी करत होतो का भाऊ आता कसं राहायचं. त्याच्यानंतर काय होतं की बायकोला वाटलं की बाबा हा झांगरा पाडासाठी फक्त 2-4 दिवस चांगला राहील पण तरी पण दारू पिईल. पण मित्रांनो मी घरून मी ऑनलाईन मीटिंग घेत होतो आणि एक फोन मी तिच्याकडे देत होतो हे तू ऐक, पण आणि रोज मी सकाळी असं मीटिंगला पण जायचं फेलोशिप मध्ये जायचं, याचे माझे विचार फक्त याचे विचार माझ्यासोबत होते, तरी पण घरी काही ना काही प्रमाणामध्ये ते भांडणं करायची पण मी चुपचाप राहायचं कारण की पहिल्या महिन्यामध्ये काय माहिती होईल, तिकडनं सासूबाईचे फोन याची का जवाई कशी राहते काय राहते, नाही बघ ते दारू पीत नाही तिथं आपले घर काम आणि मीटिंग. आणि मी माझा फोन असा खुला ठेवला होता का तू याच्यामधले कुठले पण मेसेज बघ कुठलं पण काही बघ, मी असं माझा पूर्ण जीवनाचा पूर्ण माझा फोन मी त्यांच्या समोर सरेंडर केला की आता माझं म्हणजे की तुम्ही काही पण चेक करू शकता माझं. आणि मी सकाळी आणि त्यांना पण म्हणलं की सला हा व्यक्ती तर नुसता घरी राहतो, घरून मी पूर्ण माझं क्रिप्टो करन्सीचं काम करत होतो, पूर्ण मी तिथे ट्रेडिंग करत होतो आणि ट्रेडिंग करता करता काही ना काही प्रमाणामध्ये माझ्याकडे एक चांगला आला आणि मी काम करत गेलो ईश्वराच्या मदतीने मला. कारण की माझी मुलगी 10th आहे आता ती मुलगी 10th आहे आणि तिचं समोरच्या भविष्यासाठी मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागणार कारण ती CBSE आहे. पण ईश्वराने मला एक असं काम केलं मित्रांनो जेव्हा की माझा आज ईश्वराची मी खरंच की आज अल्कोहोलिक अनॉनिमस माझ्या जीवनामध्ये नसती तर हा योगेश पण इथे नसता हे पण तेवढं खरं आहे. आज ही ईश्वराची कृपा आहे की मी माझा पहिला कदम दुसरा कदम तिसरा कदम जे 12 कदमची आध्यात्मिक रिकव्हरीची आणि मी काही पण होऊन जाय मीटिंग आणि हे मी त्याचे अल्कोहोलिक अनॉनिमसचे विचार सोडणार नाही आणि माझ्यासमोर जे नवागत येणार मी त्यांच्याकडे पाहत होतो आणि मी त्यांच्यामध्ये मी माझा चेहरा पाहत होतो आणि मी मला एक जागरूकता त्याची मी माझ्या ग्रुपच्या मीटिंग पण घेत होतो. मला लॉकडाऊनचा मला एवढा चांगला फायदा भेटला आणि ज्यावेळेस जे माझे कामधंदे शाळेचे पूर्ण बंद होते पण त्यांनी त्या वरच्यावाल्यांनी मला कोणत्या तरी साथीनी आणि मदतीने मला खूप चांगल्या याच्यामध्ये त्यांनी मला ठेवलं आणि चांगल्या प्रमाणामध्ये माझी फॅमिली पण वापस आणून दिली. आणि रोज मी धन्यवाद मानायचा का देवा माझ्या मुलांचं शिक्षण माझ्याकडून मला हिंमत दे की मी त्यांचं पूर्ण करू शकेल. आणि मी त्यांना समोरच्या भविष्यासाठी आज जी आज त्या मुलींची वाटचाल आहे तर आज मी कुठेतरी एक माझं स्वप्न पाहतो का नाही मी यांना या पद्धतीचं शिकवू शकतो. मला या अल्कोहोलिक अनॉनिमस याच्यामध्ये माझा जो परिवाराची जी पारिवारिक त्याच्यानंतर केलेली सुधारणा मित्रांनो आज बायकोला संध्याकाळी 6 वाजता फोन येतो का अहो तुम्ही कुठे आहे आज कशाची भाजी करू आज. आणि मित्रांनो मुलं पण आज माझे एवढ्या अंगावरती झालेले आहे की फक्त पप्पा पप्पा करत राहतात आणि मला कुठले पण डिसिजन घ्यायच्या अगोदर मला ते विचारतात. कारण माझी मुलगी 10th आहे तर ती एकदम थोडीशी म्हणजे एकदम म्हणजे की तिचा दिमाग खूप पटकन चालत असतो आणि
तिला पण माहिती का पप्पाचे कामधंदे पूर्ण बंद आहे, पण तिला म्हणलं की बेटा तू घाबरू नको, तुला जो पण काही मदत लागेल, जो पण काही तुला क्लास लावायचा आहे तुझ्यासाठी, तुझा बाप आज तुझ्या समोर आहे, तू बाकीची चिंता करू नको, तू आज आपलं शिक्षण कर, आता तू पहिल्याचा बाप तुझा राहिलेला नाही। काल मित्रांनो तिला पण आज तिचा मी जेव्हा ती सकाळी उठते तर एकदम हसत उठते, आणि जेव्हा ती रात्री झोपते तेव्हा ती हसत झोपते, आणि आज बायकोला पण 100% एवढा तिला विश्वास आलेला आहे की मित्रांनो यावेळेची दिवाळी होती। आज ती आपल्या भाऊबीजेला जेव्हा ती आपल्या माहेरी गेली तर तिला म्हणलं की तू म्हणलं हे पैसे घे आणि तू तुझ्या भावाला जे काही घ्यायचं असेल तू घे, आणि म्हणलं तू 5-7-8 दिवस राहू नये। पण मित्रांनो मला ती म्हणे की योगेश म्हणे आता म्हणे भरपूर झालं म्हणे राहणं म्हणे, काही नाही म्हणे मी आज जाते म्हणे आणि उद्या सायंकाळपर्यंत वापस येते। मित्रांनो आज जी बायको माहेरी जायची ते तिकडेच राहायची, 8-8, 10-10, 15-15 दिवस राहायची, पण आज ती बायको आज पहिल्या दिवशी गेली आणि दुसऱ्या दिवशी चटकन वापस आली। तर मित्रांनो हे एक ईश्वराची कृपा नाही तर काय आहे, कारण की आज माझ्यावर जी आज पारिवारिक जे आहेत आज मी स्वतःहून मला ते काही माझ्याकडे जी सवय लागली होती की मी सुमा की जेव्हा बायको नव्हती तेव्हा मी स्वतः माझे कपडे धुवत होतो, माझं स्वतःच ताट मी नेऊन देत होतो, आईला कशाला त्रास देत होतो। पण मित्रांनो आज तिने पण मी तिला म्हणतो का तू मला असं बनवू नको, कारण की आज तिला ती मला रागवते का तुम्ही आपलं ताट आता घेऊन जाता नाही आता मी आहेत ना। आज तिची पण मला एवढी हिंमत भेटते की नाही, आज तिला पण एक आशा आहे की नाही बा आज माझा नवरा करू शकतो, आणि आज तो पहिल्याचा योगेश होता त्याच्याहून 10 पटीनं मला योगेश भेटलेला आहे, आणि जे मला योगेश भेटलाय आणि पहिल्याचा योगेश ती म्हणते की नाही बाबा पहिल्याचं जेवण देवा तू पहिल्यासारखं जीवन नको देऊ, आमचं तू आमच्या तू कमी दे, पण एक हास्यमय जीवन दे, हे मी रोज देवाला मी मागत असते मित्रांनो। आणि मला वाटतं की जवळपास माझा टायमिंग पण संपत आलेला आहे। आज मित्रांनो जे मी आज जे लाईफ जगून राहिलेलो आहोत तर मी सकाळी उठून माझ्या चेहऱ्यावरती हास्य राहतात, माझ्या फॅमिलीचं जे हास्य मी जेव्हा मी पाहत असतो तर मला कुठे ना कुठे एक समाधान वाटते की नाही आज जर आज थँक टू अल्कोहोलिक अॅनॉनिमस की आज त्यांनी जे माझ्यासोबत जे माझे जे विचार ठेवलेले आहेत, आणि विचार ठेवल्यानंतर मला जे आज मी पाहत आहो की नाही बा, कारण की आज जर मित्रांनो हा जो प्रोग्राम जो आहे हा खरंच की हा प्रोग्राम दारू सोडण्यापुरता नाही आहे, तर हा प्रोग्राम जो आहे हा आपला कमीत कमी काय होते की दारू सोडल्यानंतर जी दारू आपण थांबवून ठेवतो आणि त्याच्यानंतर दारू तर एक घाव दोन तुकडे आपण करून घेत असतो, पण त्याच्यानंतर जो प्रोग्राम जो आध्यात्मिकताचे जे 12 कदम आहेत, 12 ट्रेडिशन आहेत, 12 कन्सेप्ट आहेत, तर हे कन्सेप्ट जेव्हा आपण पाहतो तर तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे आपल्या जीवनातला जो पहिल्याचा चित्ता जो आहे आज आपल्याला आज लोक पण माळा घालून किंवा कोणत्या काही करून महाराजाकडे दारूपासून दूर आहेत, पण त्यांच्यासोबत अल्कोहोलिक अॅनिमसचे विचार नाही, तर काही ना काही प्रमाणामध्ये त्यांच्यासोबत जे अहंकार क्रोध लालच इच्छा वासना फेटूपण हे कॅरेक्टर काम करत असतात। पण मित्रांनो आज जे माझ्यासोबत जे मी जे या कॅरेक्टरकडे मी पहिले पाहत असतो का नाही आपण या कॅरेक्टरमध्ये जातो का, ठीक आहे अल्कोहोलिक अॅनिमस मध्ये कधी पण भौतिकतेच्या गोष्टी होत नाही आणि कधी भौतिकता दाखवल्या दिल्या जात नाही, पण मित्रांनो मला देव त्या आणि जर जास्त देऊन राहिला तर मी ते एक ईश्वराचा प्लान समजतो की बाबा त्यांनी माझ्यासाठी काही ना काही प्लान तयार केलेला आहे। फक्त मी माझी ऍक्शन मी कुठलं पण काम करायला जातो तर फक्त मी देवाला मी एकच म्हणतो की देवा तू मला माझ्या कामामध्ये सक्सेस होऊ दे, आणि मी इमानदारीने मी ते काम करत असतो, कारण की हे इमानदारी जे आहे जर माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये जर इमानदारी राहिली तर माणूस कुठल्या पण जगामध्ये जाऊन खूप चांगलं करू शकतो, कारण की मी जर कोणासोबत जर खूप गोड बोलून जर काही जर काम साध्य करत असेल त्याला काम म्हणत नाही, पण माझी इमानदारी जर माझ्यासोबत आहे व्यवहारिक झालं पारिवारिक झालं, कारण की हे जी इमानदारी जी तुमच्या व्यवहारिक मध्ये पण लागू असते की ए फॉर ऍटिट्यूड बी फॉर बिलीफ सी फॉर कमिटमेंट अँड डी फॉर डिव्होशन, जर या 4 गोष्टी जर माणसाच्या आतमध्ये राहिल्या तर माणूस कुठल्या पण धर्तीवरती गेला तरी पण तो खूप चांगल्याने राहू शकतो मित्रांनो, कारण की ऍज युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आपण पाहत असतो की जे आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये पाहत असतो की कॉम्युनिकेशन पॉझिटिव्ह थिंकिंग व्हिज्युअलायझेशन सेल्फ कॉन्फिडन्स मेमरी बिहेव्हिअर क्रिएटिव्हिटी अँड ग्रास्पिंग पॉवर, आज जे की याच्यामध्ये जो प्रोग्राम जो दिलेला आहे तर हा स्वतःला आत्मपरीक्षण करण्याचा प्रोग्राम आहे, आणि दारू सुटल्यानंतर आपण जे स्वतःमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स आपल्या निर्माण होते की नाही हा मी काही ना काही करू शकतो, आणि एक जी आत्मशक्ती ज्या 12 कदमची आणि जे मला भेटली आणि भेटल्यानंतर मी त्याला एकदम चांगल्या प्रमाणामध्ये
त्याचं मी पूर्ण ते कॅच केलं, कारण की ईश्वर तर देत असतो पण ईश्वर कुठे कुठे आपल्याला टेस्टिंग पण करत असतो हे मला समजलं. मला कारण की 2-4 वेळा मी थोडस एका एक दोन याच्यामध्ये म्हणजे की जे आपण कधी कधी आपला ग्राफ कसा होतो की भौतिकता वाढली म्हणजे आपलं थोडस मीटिंग कडे लक्ष नाही राहत, काही लक्ष नाही राहत, पण जेव्हा मग एकदम तुटलं फुटलं राहते तेव्हा आपल्याला परत पुन्हा मीटिंगची आठवण येते. तर असं मी जे प्रोग्राम जो आहे पूर्ण बॅलेन्सिंग करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, कारण की रोज माझे सकाळी उठून समजा माझी जर कुठे मीटिंग झालीच नाही तर मी हे बांधवासोबत बोलत असो, कधी मी अभय भाऊ सोबत, कधी त्यांचा फोन आला, हे माझ्या नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात. दर 2-4-8 दिवसांनी दर म्हणजे 1-2 दिवसांनी त्यांचं माझं बोलणं चालूच राहतं. जे रविकांतजी पण आहे त्यांच्यासोबत पण माझं बोलणं चालूच राहतात, आणि कुठले पण हे मेंबर जे राहतात तर कधी कधी त्यांना आपले अनुभव त्यांना देत असतो. तर मला असं वाटतं की नाही बा आपण कुठेतरी शेअरिंग केलेलं आहे, आणि कधी कधी स्पॉन्सरची पण या प्रोग्राम मध्ये खूप मदत घेत असतो. आणि स्पॉन्सरला आज माझा स्पॉन्सर पण डेलिकेटच्या याच्यावरती आहे, तर मला त्याच्याकडनं पण जो प्रोग्राम काय मला त्यांच्याकडनं शिकायला भेटायला लागला. आणि अल्कोहोलिक अनॉनिमस एक असं एक विश्व आहे की तुम्ही ते जेवढं घ्यान ते तुम्हाला जेवढं शिकायचं असेल तेवढं खूप चांगल्याने शिकू शकतो मित्रांनो. आणि आज जो माझा पारिवारिक अस्तव्यस्तता जी झालेली होती पण आज ती पुन्हा ती फक्त एकच मात्र आहे की अल्कोहोलिक अनॉनिमस मुळे हे सगळं घडलं, नाही तर वरता कुठला पण देव आला असता तरी पण काही घडलं नसतं. कारण की असे मिळण्या जुळण्यासारखे धागे काहीच नव्हते. कारण की ज्या माणसाचे जर बाहेर संबंध आहे आणि बाहेरच्या स्त्रीसोबत संबंध आहे आणि असा माणूस वागून राहिला, ती बाई एकदा तर दारू पिणं पसंत करते पण अशा माणसाला पसंत करत नाही. पण मित्रांनो त्याच्यानंतर पण ईश्वराने मला वाचवलं आणि त्या परिस्थितीमधून पण बाहेर काढून बायको जाऊन जवळपास चक्क 1.5 वर्ष माझी बायको नव्हती. आणि नव्हती झाल्यानंतर एका माणसाची एक अस्तव्यस्तता काय असते, तर त्या अस्तव्यस्ततेतून मी इमानदारीने जो प्रोग्राम केला आणि इमानदारीच्या त्या प्रोग्रामचं मला एक खूप चांगलं फळ भेटलं. आणि ईश्वराने पण मला माझ्या समोरच्या त्याच्यासाठी कल्पना माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही मला हे समजून नाही राहिलं. कारण की तो कोण्या मार्गाने मला देऊन राहिला मला हेच नाही माहित, का माझा काम धंदा बंद असून पण मला तो माझ्या फॅमिलीला सगळं देऊन राहिलं, 2 टाइम चांगलं जेवण देऊन राहिलं. तर मी त्या ईश्वराला धन्यवाद मानतो की नाही ईश्वरा की आज तुझी माझ्या परिवाराला सुख समाधानी ठेवलं, धन्यवाद. आणि मित्रांनो मला वाटतं की माझा टायमिंग काही झालेला असेल आणि काही याच्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊ की ज्याला काही कोणा ज्या कुणा बांधवाला जर प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल तर त्यांना मी निकोर्स मग की माझ्याकडे जे अनुभवाच्या मार्गानातून दिल आणि माझ्या या अनुभवातून जर कोणत्या व्यक्तीला जर ठेस पोचली असेल किंवा माझ्या शेअरिंग मध्ये जर कोणाला ठेस पोचली असेल तर मी आधीच मी त्यांची माफी मागतो. कारण की हे माझे स्वतःचे पर्सनल अनुभव होते आणि मला आज परत पुन्हा एकदा अनामिक मध्यमीने मला जो बोलण्याचा मौका दिला आणि मला जो माझी ऍक्शन जे मॅजिक होणं जो मला उजळणी करण्याचा मौका दिला, थँक्स टू अभय भाऊ आणि रविकांतजी की त्यांनी मला आधी ते बोलण्याचा मौका दिला, धन्यवाद.